आता बातमी आहे लोणी येथून. पोलीस महासंचालक कर्नाटक राज्यात जात असलेल्या पोलीस फायर गाडी व दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणी येथे घडली आहे. ही घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास लोणी येथील पीव्हीपी चौकात घडली. सौ गौरी योगेश देशपांडे राहणार लोणी असे मयत महिलेचे नाव आहे. या त्यांची मुलगी तन्नया योगेश देशपांडे हिला आपल्या दुचाकीवरून पीव्हीपी चौकातून दवाखान्यात घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी उमरगाव गुजरात कडून बेंगलोर कर्नाटकच्या दिशेने जात असलेल्या पोलीस फायर गाडीच्या आणि सौ देशपांडे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात सौ गौरी देशपांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांची मुलगी तन्नय्या देशपांडे ही जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व गौरी देशपांडे व तन्नय्या देशपांडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र गौरी देशपांडे यांना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी चालक सोमनाथ रेकू चव्हाण व त्याचा साथीदार असं दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी कैलास विखे लोणी.